राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक शेतकरी वंचित असल्याची माहिती शेतकरी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शाह यांनी दिली आहे. यवतमाळ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शहा यांनी ही माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं होतं. यापैकी 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. पात्रतेच्या यादीत समाविष्ट असूनही 1,08,000 शेतकऱ्यांना आजही या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे कर्जमाफीच्या निकषात अडकलेले 2 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित झालेत. अशा शेतकऱ्यांना बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असल्यामुळे हे शेतकरी खासगी सावकारांच्या दारात पोहोचलेत. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्याकरता राज्य सरकारने तातडीनं पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शाह यांनी केली आहे. पासून सतत यवतमाळ जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात येत आहे आणि दुष्काळग्रस्त जे काही लहान सहान सवलती आहे ते शेतकऱ्यांना मिळत पण आहे. पण महत्वाचा विषय म्हणजे संपूर्ण कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर संपूर्ण कर्जमाफी करण्यात आली होती. त्या कर्जमाफीच्या फायद्यामध्ये 3,26,832 वगैरे काहीतरी असे लोक आहे त्या शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत. पण त्यापैकी 2,19,000 फक्त शेतकऱ्यांना द्यायचा लाभ मिळालेला आहे. 1,08,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही जे पात्र ठरलेले आहे. आणि जे अपात्र शेतकरी आहे त्यांची संख्या पण फार मोठी आहे. 2 लाखापर्यंत त्या शेतकऱ्यांची संख्या आहे. जवळपास 3 ते 3.5 लाख शेतकरी जे आहेत आज पीक कर्जापासून वंचित राहणार. जर या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं नाही तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकरी ते भांडवल कुठून उपलब्ध करून घेईल, बी बियाणं कुठून आणणार आहे. प्रत्येक शेतकरी आज सावकाराच्या दारोदारी हिंडत आहे. आमचा वावर गहाण करून घ्या, आमचं घर गहाण करून घ्या, आमचं असं सोनं गहाण करून घ्या, असं काहीतरी करत आहे आणि शेतकरी दारोदारी हिंडत आहे. जर या बँकांनी त्याचं पुनर्गठन केलं तरी त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा जर फायदा झाला तर ते आपल्या शेतामध्ये काहीतरी पेरणी करतील.